गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। शेळ मेळालीतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रद्द झाल्यानंतर या प्रकल्पासाठी लवकरात लवकर दुसरी जागा निवडण्याचे आव्हान सरकार समोर आहे। मुख्यमंत्र्यांनी यासाठी सर्च कमिटी फॉर आयआयटी लँड या कमिटीला मान्यता दिली। पुढील 2-3 दिवसात ही कमिटी नोटिफाय होईल। शेळ मेळालीतील आयआयटी रद्द, नवी जागा निवडण्याचं सरकार समोर आव्हान। सरकारची सर्च फॉर आयआयटी लँड कमिटी। शेळ मेळावलीतील विरोधानंतर सरकारनं तिथला प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रद्द केला, मात्र आता लवकरात लवकर दुसरी जागा निवडण्याचं आव्हान गोवा सरकार समोर आहे। यासाठी गोवा सरकारनं पावलंही उचलली आहेत। मुख्यमंत्र्यांनी सर्च कमिटी फॉर आयआयटी लँड अप्रूव्ह केली आहे। नेमकं ही कमिटी काय काम करणार तेही जाणून घेऊयात। स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतर शेळ मेळावलीतील आयआयटी प्रकल्प रद्द, आता लवकरात लवकर नवी जागा निवडण्याचं आव्हान। सरकारकडून सर्च कमिटी फॉर आयआयटी लँडची स्थापना। सर्च कमिटी फॉर आयआयटी लँडला मुख्यमंत्र्यांची मंजुरी। पुढील 2-3 दिवसात सर्च कमिटी फॉर आयआयटीचं नोटिफिकेशन। सर्च कमिटी फॉर आयआयटी लँडचे महसूल सचिव अध्यक्ष, दोन्ही जिल्हाधिकारी, डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन, डायरेक्टर आयआयटीचा कमिटीत समावेश। लँड सर्वे आणि वन खात्याचेही अधिकारी कमिटीत। ही कमिटी वेगवेगळ्या जागांचा सर्व अंगानं अभ्यास करून मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार। सर्च कमिटी फॉर आयआयटी लँड यांच्यासमोर मुख्य आव्हान आणि काम असणार आहे ते म्हणजे आयआयटीसाठी नवी जागा निवडण्याचं। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या समितीसमोर 3 जागांचा पर्याय आहे। सर्वात प्रथम कुडचडे, त्यानंतर पेडणे आणि सर्वात शेवटी सांगे। त्यापैकी सांगेतील जमीन ही कोर्टात असल्यानं त्याचा अतिशय विचार कमी प्रमाणात होणार आहे। पण ही समिती आता कुठची जागा निवडणार आणि सरकारला कुठच्या जागेची शिफारस करणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी। कोण म्हणतं इंग्रजी शिकण्यासाठी मराठी शाळा सोडायला हवी? आम्ही आहोत ना, आता इंग्रजी शिकूयात मातृभाषेतून, ओनली ऑन गोवन वार्ता लाईव्ह वर ऐश्वर्या पाटेकर सोबत। पहा अभ्यास वार्ता। जो बोलतो तसाच वागतो असा गुरु आहे, त्याच्याकडे जाऊन बसायचं, इतकी त्याची सेवा करायची, मान सन्मानाची आशाच शिल्लक राहता कामा नये। समर्पण म्हणतात याला।